कालव्यापासून 2.5 किलोमीटर अंतरापर्यंत पाटपाणी देण्याची अट रद्द करावी आणि 7 नंबर क्रमांकाचा अर्ज भरलेल्या लाभधारक क्षेत्रातल्या सर्व शेतकऱ्यांना पाटपाणी द्यावं यासाठी राहत तालुक्यातल्या रामपूरवाडी येथील 4 नंबर 16 आणि 14 वरील पाटपाणी लाभार्थी शेतकरी आमरण उपोषणास बसलेत. पाटबंधारे विभागाच्या गोदावरी उजवा तटकालवा उपविभाग कार्यालयासमोर हे उपोषण सुरू करण्यात आलंय. 2.5 किलोमीटरपर्यंत घातलेली अट रद्द करावी या मागण्यांचं निवेदन तहसीलदार आणि पाटबंधारे खात्याला यापूर्वी दिलं होतं, मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही. रामपूरवाडी येथील गोदावरी उजवा तट कालव्यांवरील 4 नंबर 16 आणि 17 वरील पाटपाणी लाभार्थी शेतकऱ्यांनी सोमवार रोजी पाटबंधारे उपविभागाचे राहता कार्यालयासमोर धरणेही धरले होते. त्यावेळी आश्वासन दिलं होतं, आम्ही शेतकरी असून शेती व्यवसाय करतो, पाटपाण्यासाठी आम्ही 7 नंबरचा अर्जही भरलेला असून पाणी केवळ 2.5 किलोमीटरपर्यंतच पाणी आलंय, त्यापुढील अंतरातील आम्हा शेतकऱ्यांना पाणी मिळालं नसल्याने आमची गावं पाटपाण्यापासून वंचित आहेत. आमच्या क्षेत्राला पाणी देण्यासाठी 2.5 किलोमीटरची अट रद्द करावी. आमच्या गावात आणि परिसरात पाणी टंचाई निर्माण झाली असून शेतकऱ्यांनी बी बियाणं घेण्यासाठी उसनवारी करून काहींनी सावकारकडून कर्ज घेतलंय. जर पाणी मिळालं नाही तर या शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याशिवाय पर्याय राहणार नाही. शेती आणि जनावरांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर देखील होईल, त्यामुळे ही परिस्थिती बदलण्यासाठी आम्हाला पाटपाणी द्यावं. जर उद्यापर्यंत पाणी मिळालं नाही तर आम्ही बायका मुलास जनावरांना घेऊन त्यांना देखील उपोषणास बसवू, असा इशारा रामपूरवाडीच्या ग्रामस्थांनी दिलाय. आम्ही रामपूरवाडी येथील सर्व शेतकरी 4 नंबर 16 व 4 नंबर 17 या 4 वरील लाभधारक सर्व शेतकरी आम्ही आजपासून आमरण उपोषणास बसलेलो आहेत की आमच्या एवढी मागणी आहे की साहेब आम्हाला 2.5 किलोमीटरची अट रद्द करून आज आमच्या जी पेरणी झालेली आहे त्या शेतीला हे पहिलं पाणी मिळावं यासाठी आम्ही आज आमरण उपोषण करीत आहोत. अतिशय या अटीमुळं आज आमच्या गावामध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली आहे. जनावरांना पाणी नाही, पिण्याला पाणी राहणार नाही अशी जर आट गाठली तर आज आमच्या रामपूरवाडीवर अतिशय दुष्काळाचं भीषण सावट निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. या मायबाप सरकारला एकच विनंती आहे, आमच्या जनावरांसाठी शेतीच्यासाठी जरा तुम्ही लक्ष देऊन आम्हाला हक्काचं पाणी मिळालेलं पाहिजे. 2.5 किलोमीटरची अटी रद्द करा. आज आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहेत, याची येऊन तमाम शेतकऱ्याच्या हितासाठी सर्वांना पाणी मिळावं अशी आमची शेतकऱ्याच्या वतीने आपल्याला मागणी आहे. आम्ही बसलेलो आहेत अनेक आज आमचा निर्णय लावला नाही तर आम्ही आमच्या महिला घेऊन या ठिकाणी उद्या उपोषणाला बसणार आहेत. तेव्हा मायबाप सरकारला विनंती आहे की कृपया आपण आमचा लवकरात लवकर प्रश्न निकाली काढावा ही विनंती. न्यूज रिपोर्टर संदीप वावळ, एसएन मीडिया, राहता.